आषाढी एकादशीला घरामध्ये श्रीहरींची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून नित्याची कामे आटोपल्यानंतर ज्या जागेवर आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे थोडीशी रांगोळी काढायची रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून भूमिपूजन करून घ्यायचं त्यानंतर त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचा चौरंगावरती पिवळे वस्त्र अंतरावे अंतर त्यानंतर चौरंगासमोर किंवा चौरंगाभोवताली छोटीशी का होईना रांगोळी काढावी रांगोळीला हळदी कुंकू व्हावे त्यानंतर सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यावी त्यासाठी थोड्याशा अक्षता व्हाव्यात अक्षदावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती दिवा ठेवून दिवा प्रज्वलित करावा दिव्यालाही हळदी कुंकू अक्षता पुष्प वाहून दिव्याची पूजा करावी कारण की दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीही पूजा देवापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी सर्वात आधी दीप प्रज्वलन करावे त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करावी वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचं पूजन केलं जातं आषाढी एकादशीचं जा व्रताचरण करणाऱ्यांनी आषाढी एकादशीचं व्रत आणि श्रीविष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा तर त्यानंतर सर्वात आधी आपण श्री गणेशाचं पूजन करायचं आहे त्यासाठी तामनामध्ये थोड्याशा अक्षदाचं आसन देऊन त्यावरती गणपतीची मूर्ती ठेवावी गणपतीच्या मूर्तीला पाच पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यावे त्यानंतर पाच पळ्या पंचामृताने स्नान घालून घ्यावे त्यानंतर पाच पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यावे अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाचे मूर्तीवर अभिषेक करणार आहोत अभिषेक करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोठी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवे सर्व सर्वदा या मंत्राचा जप करावा निरंजनाने ओवाळून घ्यावं त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यावी आता आपण ती मूर्ती पाटावरती स्थापित करणार आहोत त्यासाठी थोड्याशा अक्षदाचं आसन द्यावं त्यावरती हळदी कुंकू व्हावी हळदी कुंकूवरती आपण गणपतीची मूर्ती ठेवायची आहे मूर्तीलाही हळदी कुंकू गंध अक्षदा त्यानंतर फूल व्हायचं आहे गणपतीला कधीही तुळशीची पाणी वाहू नयेत गणपतीवरती तुम्ही एकशे आठ गुलाबांच्या पाकळ्यांचा अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा यावर्षी आषाढी एकादशी गुरुवार एकोणतीस जून दोन हजार तेवीस रोजी पहाटे तीन वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल तर आषाढी देवशेनी एकादशी समाप्ती शुक्रवार एकोणतीस जून दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर समाप्त होईल त्यानंतर तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्माईचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची तुम्ही पूजा करायची आहे त्यासाठी माझ्याजवळ जो फोटो होता तो फोटो मी घेतलेला आहे फोटो फोटोवरती थोडंसं गंगाजल शिंपाडून फोटो स्वच्छ करून घ्यायचा पंजामृतही फुलाने थोडंसं शिंपाडून घ्यायचं त्यानंतर फोटो स्वच्छ करून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही फोटोला देखील अभिषेक घालू शकता त्यानंतर आपण हा फोटो स्थापित करणार आहोत त्यासाठी पाटावरती थोड्याशा अक्षदा वाहिलेल्या आहेत अक्षदावरती हळदी कुंकू वाहायचं त्यावरती आपण श्रीहरीचा फोटो ठेवलेला आहे फोटोला चंदन गंध अक्षदा फुले व्हायची आहेत त्यानंतर विठ्ठलाला एकादशी दिवशी तुळशीची पाने अर्पण करावी तुम्ही तुळशीच्या पानांचा उपाय देखील करू शकता भगवान विष्णूंना किंवा श्रीहरींना जी तुमच्याजवळ जी मूर्ती आहे त्यांना तुम्ही एक चा वहात एक तुळशीचं पान वाहत विष्णू सहस्रनामाचा जप करू शकता एकशे एक हजार वेळा तुम्ही विष्णू सहस्रनाम जे असतं विष्णू सहस्रनाम म्हणजे एक हजार विष्णूंची नावे ती एक एक नावे घेत तुम्ही एक एक तुळशीचं पान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा फोटोवरती वहाँ शकता हा उपाय देखील तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या अडचणी सगळ्या दूर होतील तर इथे मी तुळशीपत्र वापरलेलं नाही कारण की या दिवशी मला तुळशीपत्र वा मिळालेलं नाही त्यासाठी मी तुळशीपत्र वापरलेलं नाही परंतु विष्णूपूजेमध्ये एकादशीच्या पूजेमध्ये तुळशीपच्या पानांना खूप सारं महत्त्व आहे त्यासाठी तुळशीचं पान हे आवर्जून व्हायचं आहे आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशी पान तोडू शकत नाही त्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीपत्र तोडायचं आहे घरामध्ये तुमच्या घरामध्ये जर श्रीहरी विठ्ठलांची मूर्ती असेल विठ्ठल रुक्माईंची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असेल भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल जी कोणती मूर्ती आहे त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर इथे मी श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक केलेला आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला आहे पहिल्यांदा पाच पळ्या स्वच्छ पाण्याने पाच पळ्या पंचामृताने पुन्हा पाच पळ्या स्वच्छ पाण्याने अभिषेक करून आरतीनं ओवाळून घ्यायचं असं आपण मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती आपण पाटावरती स्थापित करायचे त्यासाठी थोड्याशा अक्षता वाहिलेले आहेत अक्षतावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे मूर्ती स्थापित करायची मूर्तीला चंदन लावून घेतलेलं आहे अष्टगंध फुले अक्षदा वाहायच्या आहेत तर भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचं फूल खूप प्रिय आहे पिवळा रंग खूप प्रिय आहे त्यासाठी तुम्ही भगवान विष्णूंना श्रीहरींना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना तुम्ही तुळस अर्पण करायची आहे तुळशीला एकादशीचं खूप महत्त्व आहे त्यासाठी एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना तुळशीची पाने अर्पण करा पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाचे फळे त्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता आरतीने ओवाळून घेतलेलं आहे यानंतर आपण कलश स्थापना करणार आहोत कलश स्थापना करण्यासाठी थोडेशा अक्षदा घेतलेल्या आहेत अक्षदावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवलेला आहे त्यावरती पाच विड्याची किंवा पाच आंब्याची पाने ठेवू शकता त्यानंतर पाण्यामध्ये आपण हळदी कुंकू अक्षदा एक रुपयेचं नाणं एक सुपारी घातलेलं आहे कळशावरती आपण ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे किंवा पाच पट्ट्या तुम्ही हळदी कुंकवाच्या पाच बोटे उठवू शकता त्यावरती नारळ ठेवायचं आहे नारळाला हळदी कुंकू व्हायचा आहे कळशाला एक फूल व्हायचं आहे अशा आपण कळशाची पूजा करायची आहे निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये देखील तुम्ही श्रीहरीची जी पूजा आहे ती पूजा करू शकता धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची श्रीहरींची आरती करायची आहे त्यानंतर मनापासून नमस्कार करून सगळ्यांना प्रसादाचं वाटप करायचंय शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं यथाशक्ती दान करावी एकादशीला श्रीहरींना जो आपण नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यावरती एक तुळशीचं पान अवश्य ठेवा कारण की तुळशीचं पान ठेवल्याशिवाय श्रीहरी श्री, श्री विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाहीत असं समजलं जातं पण माझ्याजवळ या दिवशी तुळशीचं पान न त्यासाठी मी व्हिडिओमध्ये तुळशीपत्र दाखवलेलं नाही त्यामुळे समजून घ्या आणि तुम्ही एकादशीला तुळशीच्या पानांचा वापर नक्की करा एकादशीच्या दिवशी श्रीहरींची पूजा झाल्यानंतर आपण तुळशीची पूजा करून घ्यायची आहे परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने चुकूनही तोडू नका त्याशिवाय एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीला हाताने स्पर्श करू नये तुळशीला पाणी घालू नये त्याऐवजी तुम्ही तुळशीला कच्चं दूध वाहू शकता तुळशीसमोर थोडीशीही घाण करू नये स्वच्छ अशी तुळस ठेवायची आहे तुळशीजवळ अस्वच्छता असू नये त्याशिवाय आपण एकादशीचं व्रत करत असाल तर तुम्ही काळे कपडे चुकूनही परिधान करू नका तुळशीची पूजा करत असताना आपण तुळशीला हळदी कुंकू अक्षदा आहे कच्च दूध आहे आरतीने ओवाळून आहे तुळशीच्या पुढे छोटीशी का होईना रांगोळी काढायचे रांगोळी कधीही रिकामी ठेवू नये त्यामध्ये थोडेसेही रंग भरावेत किंवा हळदी कुंकू व्हावे पंढरपुरी जाऊन तुम्ही विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकत नसाल तर घरामध्ये अशा पद्धतीने तुम्ही विठ्ठलाची पूजा करू शकता त्याशिवाय तुम्ही एकादशीच्या दिवशी श्रीहरींच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या जवळच्या जवळ दव, जवळच्या भागामध्ये जे विष्णूचे मंदिर असेल विष्णूंचे मंदिर असेल किंवा विठ्ठलाचे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तुळशीपत्र नक्की अर्पण करा कारण की एकादशीला तुळस हे भगवान विष्णूंना अर्पण करण्याचं खूप सारं महत्त्व आहे